नमस्कार मी वसुधा सरदार सेंद्रिय सेतूमध्ये आपलं स्वागत आहे आत्ता मी न्यास नंबर एक दोनमध्ये उभी आहे सर्वसाधारणपणे काढना काहीतरी पिकं असतात पण अर्ध्या भागामध्ये गहू होता आणि अर्ध्या भागामध्ये इतर भाज्या होत्या हे सगळं जाऊन आता पूर्णपणे हा जवळजवळ तीन एकराचा सलग तुकडा म्हणजे न्यास नंबर एक आणि दोन हा मोकळा झालेला आहे आणि या ठिकाणी आम्ही आता एक वेगळा प्रयोग करतो आहे इथे ज्या चार फुटी रुंद गादीवाफे दिसत आहेत याच्यामध्ये मधल्या सरीमध्ये फळबागेची वेगवेगळी रोपं लावायची आहेत आपल्याला ग्राहकांना जास्त ब विविधता देता या वि फळांची त्याच्यामुळे आपल्याकडे केशर आंबा आहे तर आता आपण हापूस आंबा घेतला आहे मोठा आवळा नंतर संत्र मोसंब ॲपलबेर अशी ब झाडं आणून ती एक एक लाईन ह्याची लावण्याचा प्लॅन आहे आणि याचे ते मग दोन भाग दोन याच्यामधला मधला जो भाग तयार होतो अशा भागामध्ये आपण कडधान्य पेरलीत ती मूग आपला रबीमध्ये तयार झालेला आहे या ठिकाणी एका तुकड्यामध्ये हुलगा आहे एकामध्ये मसूर आहे एकात मटकी आहे एकामध्ये उडीद आहेत आणि एकामध्ये आपण ओल्या मटारसाठी वाटाणं लावतोय तर अशी जरा एक महत्त्वाकांक्षी योजना आहे पावसाळ्याचे दिवस म्हटल्यानंतर निसर्गाने साथ दिली तर पिकं खूप चांगली येतात आणि जर त्यांनी जर जर का रुद्रावतार धारण केला तर मात्र आपली पंचायत होते तर आपण आता यावर्षी चांगल्या पावसाचं बाकीत आहे आणि ते वेळेवरती सारखा पडत राहील अशी आपण कल्पना करूया पाठीमागच्या बाजूला आपले थोडीस डाळिंब केळी वगैरे आहेत त्याच्यामध्ये आत्तासुद्धा केवढं तण माजलेलं आहे आपण बघू शकता आता इथे ब हे पाईप अंथरलेत पाईपनी याला पाणी दिलं जाणार आहे तर अशा प्रकारे हे नियोजन आहे एक आठ पंधरा दिवसामध्ये हे सर्व रुजून येईल तसं तसं पुन्हा आपल्याला हे पाहता येईल आणि शिवार फेरीमध्ये आपल्याला हे प्रत्यक्ष बघायला मिळेल धन्यवाद